योगा आज जी पी सी घेवपाक खूब म्हत्वाचें कारण म्हळ्यार फाटलें एक वर्स जालें तुमी पळयतात गोंयच्या पेपरांनी आनी खास करून नॅशनल प्रिंट आनी प्रिंट मिडिया आनी टी व्ही चॅनल्साचेर एक लिकर स्कॅमाच्या बद्दल न्यूज येता. म्हणजे इट इज अ एलेज्ड लिकर स्कॅम डन अपॅरंटली बाय आम आदमी पार्टी गव्हर्नमेंट इन दिल्ली. एक वर्स जाल्या तुम्ही पळता आणि कोण म्हणता हे मेनली भारतीय जनता पार्टी म्हणता प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि फाटल्या एका वर्सान तुम्ही सगळे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सी पळयला जाल्यार वेगळे वेगळे आकडे. कोण म्हणता 10,000 कोटीचो स्कॅम, कोण म्हणता 1,000 कोटीचो स्कॅम, कोण म्हणता 144 कोटीचो स्कॅम, कोण म्हणता 1 कोटीचो स्कॅम. केन्नाच कोणेच सारखे सांगू ना की हो स्कॅम किदें आणि कितल्या कोटी रुपयांचो. आणि थोडे महिने बीजेपीन प्रेस कॉन्फरन्स घेतकच ईडी आणि सीबीआयचे हाजेर इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले तुम्ही पळयले. फाटले 6 महिने ऑलमोस्ट असे ऐकून आयला की ईडी आणि सीबीआयन 500 ऑफिसर ह्या फिक्टिशियस लिकर स्कॅम काल्पनिक मध घोटाळा जो म्हणता हाजेर वेस्ट केल्ले असा. 500 ऑफिसर हाजेर काम करतात, 100 रेड्स आणि क्वेश्चनिंग आणि किती किती ताणी ॲक्शन्स घेतिल्ले असा. व स्कॅम म्हळ्यार 2 मेन पॉइंट असा हातून. एक म्हळ्यार ईडी आणि सीबीआयच्या 4 शीटान सांगला की 100 कोटी खंय नवी जी लिकर पॉलिसी आम आदमी पार्टी सरकारान करतना 100 कोटी किकबॅक्स घेतले फ्रॉम द लिकर लॉबी. व पहिलो आरोप. आणि दुसरो आरोप जे हे 100 कोटीचे किकबॅक्स आम आदमी पार्टीन घेतले ते 100 कोटी खंय गोंयच्या इलेक्शनान येऊन मोडले असो आमचा दुसरो आरोप. ह्या केसीन वेगळे वेगळे आरोपी असा आणि पयर 6 तारखेक 2 आरोपीन एक बेल ॲप्लिकेशन घालले आणि 6 तारखेक त्यांची ऑर्डर आयली. राऊस कोर्ट राऊस एव्हेन्यूचो कोर्ट असा. तांची ही 83 पेजीसची ऑर्डर ऑन द 6th of May. हांव ही तुमकां अवश्य दितलो आणि हांव मागता की पहिली म्हळ्यार भारतीय जनता पार्टीन वो ऑर्डर मुद्दम वाचचो. तुम्ही फाटल्यान एक वर्स जे आड्डे मारून सांगतात की अरविंद केजरीवालान घोटाळा केला घोटाळा केला घोटाळा केला, हो ऑर्डर मातसो तुम्ही बऱ्या भशेन वाचचो. आणि हांव मागता आमच्या मिडियाच्या भावांकूय की तुमकां न्यूज सिंडिकेटाच्या न्यूज येता तुम्ही छापतात, पूण ही जी न्यूज आयल्या ती हांव कृपा करून मागता तुमचे कडेन तुम्ही गोंयकारां पर्यंत पावयात. कित्याक हातून गोंयचोय हे केल्लो आसा, उल्लेख केल्लो आसा. ह्या ऑर्डरीन जे कोर्टान ऑब्झर्वेशन केल्या तातूंच्यान सिद्ध जाता की 100 कोटी सोड 100 रुपयाचो सुद्धा स्कॅम दिल्लीक जाल्लो ना. इतले क्लियर ह्या कोर्टान परत परत, म्हणजे ह्या ऑर्डरीन कोर्टान परत परत सांगला की कसलेच पुरावे तुम्ही देऊ ना, नो एव्हिडन्स हॅज बीन प्रेझेंटेड. आणि बेल दितना असे सांगला की द केस डज नॉट लुक अपियर टू बी जेन्युइन. अशी कोर्ट म्हणजे अजून ट्रायल सुद्धा सुरू जाऊ ना, हे फक्त चार्जशीट करतकच बेल ॲप्लिकेशनचे ऑब्झर्वेशन आहे. अजून ट्रायल सुद्धा जाऊ ना, ॲट बेल ॲप्लिकेशन स्टेज ओनली कोर्ट इज ऑब्झर्विंग दॅट दिस केस डज नॉट अपियर टू बी जेन्युइन. पहिली म्हळ्यार 100 कोटीचो स्कॅम अशी म्हणपी ईडीन ह्या बेल ॲप्लिकेशन ऑब्झर्व करतना ताणी जे स्टेटमेंट दिला तातूंत म्हणा की फक्त 20 ते 30 कोटी एका आरोपीक खंय 20 ते 30 कोटी दिल्लीक मेळिल्ले आणि ताणें हे 20 ते 30 कोटी गोंयांत पावयल्ले गोंयच्या इलेक्शना खातीर. म्हणजे 100 कोटीच्यान पयली तूं 20 ते 30 कोटी 30 कोटी धरुया, चल मॅक्सिमम धरुया 100 कोटीच्यान तूं 30 कोटीचेर आतांच पावयल्लो आसा. आणि हे ऑब्झर्वेशन करतना जे कोर्टान तांकां विचारले तुमचे कितें पुरावे काय म्हणून, असले फालतू ऑब्झर्वेशन्स म्हणजे असले फालतू ताणी एव्हिडन्स नावार
ईडी आणि सीबीआय आणि कोर्टात दिलेले असा की कोर्टान डायरेक्टली सांगला की एक एव्हिडन्स त्यांनी दिलो की ना एक अप्रुव्हर जो असा ताज्या फोनाचेर या आरोपीचा फोन सेव आशिल्लो ताणे ताका कॉल केल्लो. कोर्टान सांगला कोणाचो फोन नंबर कोणाच्या फोनान सेव असलो किंवा कोणाक कॉल केलो हाचो कसो पुरावा जाता की ताणें ताका 30 कोटी रुपया कॅश दिले. वॉट इज दिस नॉनसेन्स. मागीर म्हणू लागले की इट वॉज ट्रान्सफर्ड टू गोवा थ्रू हवाला चॅनल्स आणि ताजेर पेपर स्लिप्स हाजे वापर केल्लो गेलो. कोर्टान विचारले तुम्ही एक सुद्धा पेपर स्लिप म्हणजे हार्ड कॉपी किंवा ताजो फोटो कांयच पुरावा दिवंक ना, सो हो स्टेटमेंट कसो दिवंक शकता. फक्त हातून कोणाक कोणाक वेग स्टेटमेंट्स दिवन ते स्टेटमेंट्साच्या आधाराचेर तांकां चार्जशीट केल्लें आसा अशें कोर्टान ऑब्जर्व केल्लें आसा. तर सांगपाक म्हळ्यार जे 30 कोटी दिल्लीक किकबॅक मेळिल्ले आसा अशें ईडीन म्हळां ताजो एक सुद्दां पुरावो दिल्लो ना. देर इज नॉट अ सिंगल एविडन्स ऑफ द मनी बींग हँडेड टू डेली इन डेली ऑर दॅट मनी बींग ट्रान्सफर्ड टू गोवा, एक सुद्दां पुरावो ना. ह्या ऑर्डरीन क्लियर जाल्लें आसा. दुसरो हें म्हणटा की हे सगळे पैसे गोयच्या इलेक्शनाक खर्च जाले. तुमकां खबर आसा जाल्यार नकळो, पूण फाटले 6 महिने जाले ईडी आनी सीबीआय गोंयान डेरो घालून बशिल्ले आसा. कितलेशेच जाणांचेर रेड मारली, क्वेश्चनींग केले, लोकांच्या घरा 6 वरांचे सकाळी पावपाचे फक्त क्वेश्चनींग करपाक, काय रेड बीट ना, क्वेश्चनींग करपाक. म्हणजे एक इंटिमिडेशन टॅक्टिक्स वापरून कसले कसले स्टेटमेंट घेतले. पूण लास्टाक कितें जालां की टोटल ह्या ऑर्डरीन जे ईडीनूच सांगला की तांचे कडेन अजून पर्यंत फक्त 19 लाखाचे एविडन्स आसा म्हणून. 19 लाख हे एविडन्स खरें काय फट हे ट्रायलान कळटले, पूण जे 30 कोटी म्हणटाले मागीर तातूंतचे कितले तरी 74 क्रोर्स हांवें नंबर आयकिल्लो की हे गोंयान वापरिल्ले गेले, आज हे 19 क्रोर्साचेर पाविल्ले आसा. तर आज म्हाका दिसता ह्या बेल ऑर्डराचेर प्रूव जाल्ले आसा की आम आदमी पार्टीन कसलोच स्कॅम केल्लो ना. जे गोंयान आमी खर्च केला ते पयशे ते सगळे लिगल पैसे, ताजो सगळो अकाउंट आमी इलेक्शनाक कमिशनाक दिल्लो आसा हे ईडीनूच एडमिट केला अशें दिसता म्हाका ह्या ऑर्डरींच्या. हांव तुमकां मुद्दम ह्या ऑर्डरीचे थोडे स्टेटमेंट्स वाचून दाखयतां. पेज नंबर 35. When all the oral and documentary evidence collected during the course of investigation is considered and appreciated, this court is of the prima facie view that the same is not sufficient to make this court believe that the case against the applicant is genuine. Page number 48. Simply because his mobile number was found saved in mobile phone of the approver, it is not safe to presume or infer at this stage that this applicant was also involved. पेज नंबर 50 हे जे तुमकां हवाला स्लिप सांगतलो. इवन दीज पेपर स्लिप्स हॅव एडमिटेडली नॉट बीन रिकवर्ड आयदर इन हार्ड ऑर डिजिटल फॉर्म फ्रॉम द मोबाईल फोन ऑफ द अप्रूवर ऑर ऑफ एनी हवाला ऑपरेटर. पेज नंबर 62. इवन इफ द स्टेटमेंट्स, म्हणजे तुम्ही फक्त स्टेटमेंटाच्या आधारावर चार्जशीट केला नी, इवन इफ द स्टेटमेंट्स ऑफ ऑल द अबव विटनेसेस इज कन्सिडर्ड इन एंटायरिटी बाय द कोर्ट, the same is not sufficient to make this court believe that the case against this applicant is a genuine case. Ani last talk observation kela 75 number para, the case of prosecution against this application and as based on the above oral and documentary evidence cannot be prima facie considered to be a genuine case. Ase ya Rouse Avenue court an ya poircha order in direct manille asa. So एक एक हांणी जे स्कॅमाचो एक असो एक पड्डो कसो तयार केल्लो, फक्त आम आदमी पार्टीचें नांव वाटलां, ताचो एक एक धागो आतां सगळो सुटपाक लागला आनी बेगीन ही भारतीय जनता पार्टी सामकीच नांगडी जावपाची आसा. हो जो लिकर स्कॅम आसा हो काल्पनीक स्कॅम, इट इज अ लाय दॅट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय द बीजेपी. हो खंयचो स्कॅम जाल्लो न्ही, हो बीजेपीच्या ऑफिसान स्कॅम तयार केल्लो गेलो आनी ईडीक आनी सीबीआयक सांगले गेले की तुमी कितें तरी पुरावे हाडात आनी हो न्यूज चलयात जाता तितलो
जाता तितले दीस आनी हेच काम फाटल्या स म्हयने ईडीन आनी सीबीआयन केलां. तुमी पळयला कितलेशेच रेड्स जाले, कितलेशेच क्वेश्चनिंग लोकांक आपयले, कितलेशेच लोकांक धमकी दिल्यो, तांकां एसॉल्ट सुद्दां केला. एका केसीन एकटो रेड्डी म्हणून पण आसा, ताजो स्टेटमेंट घेतना ताच्या कांचोलान इतलें मारलें ताचे कान फुटले. हे मेडिकल रिपोर्टान ताचे दाखयल्ले आसा. ताका एका कानान आतां आयकूंक येना, दुसऱ्या कानान सुद्दां कमी येवपाक लागला. असले टॅक्टिक्स वापरून हे स्टेटमेंट घेतिल्ले. स्टेटमेंट सुद्दां घेवपाक हांकां असले कामां करचे पडले. ताच्या मागीर कसले कसले फॉल्स स्टेटमेंट्स करचे पडले तांकां चार्जशीटान. एका वेळार तांणी म्हटले 14 मोबायल फोन मनीष सिसोदियान कडेन डिस्ट्रॉय केले. 14 मोबायल फोन जेन्ना आमी जे IMEI नंबर आमी स्वता इन्वेस्टिगेट केले तेन्ना कळ्ळें की तातूंतचे 5 फोन CBI आनी ईडीनूच कॉन्फिसिएट केल्ले. हे 5 फोन तांचे कडेन आसा आनी बाकीचे उरिल्ले फोन ते एक्टीव आसा. दे म्हणजे फोन केल्यार ते रिंग जाता. सो कोणे डिस्ट्रॉय केले आनी हो स्टेटमेंट कित्याक केलो चार्जशीटान? सो जे BJP ऑफिसान ही तयार जाल्लो स्कॅम प्रूव करपाक कसले कसले फेक एविडन्स, कसले कसले धमके दिवन, कसले कसले फेक एक्युजेशन घालून हे चार्जशीट केल्ले आसा. आनी ह्या कालच्या बेल ऑर्डरीन सामके क्लियर दाखयल्ले आसा की ह्या स्कॅमान जशें म्हळें 100 कोटी सोडत 100 रुपयाचो सुद्दां स्कॅम ना. आनी आमी आज डिमांड करता की भारतीय जनता पार्टीचे जे सगळे स्पोक्स पर्सन आड्ड्यो मारून सांगताले की अरविंद केजरीवालान स्कॅम केला, स्कॅम केला, स्कॅम केला. आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमकां चॅलेंज करता, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगात की तुम्ही तुमचे कडेन चूक जाली म्हणून. तुम्ही एक वर्ष फट मारली म्हणजे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगात. पयर सुद्धा जेन्ना संजय सिंगाचे नाव चार्ज शीटान घालपाचो प्रयत्न केलो, संजय सिंगान तांकां लिगल नोटीस धाडली आनी ईडीन एक्च्युली हॅड टू एडमिट की तांचे कडेन मिस्टेक जाली. मिस्टेकीन कोणाचे नाव चार्ज शीटान वचूंक शकता? ईडी हॅड टू अपोलॉजायज अँड रिप्लाय टू द लिगल नोटीस ऑफ संजय सिंग. आनी ताणें म्हटलें की ना, आमी राहुल सिंग घालपाचे चुकीचे, संजय सिंग घाले. राहुल सिंगाचे संजय सिंग कशें चुकीन जावंक शकता? अजय सिंगाचे संजय सिंग जावंक शकता, नीरव मोदीचे नरेंद्र मोदी जावंक शकता, पूण राहुल सिंगाचे संजय सिंग कशें जावंक शकता? सो असले असले टॅक्टिक्स वापरून, असले डेस्परेट टॅक्टिक्स वापरून फक्त आम आदमी पक्षाचे नाव वाट लावपाक एन्ड टू मेलाइन द ऑनेस्टी ऑफ अरविंद केजरीवाल हो एक 56 स्कॅम भारतीय जनता पार्टीन तयार केलो आनी ह्या ऑर्डरीन ताका एक्सपोज केल्लो आसा. सो आमी मागता की भारतीय जनता पार्टी शूड एपोलॉजायज फॉर द लायज दॅट दे हॅव गिवन टू द पीपल ऑफ इंडिया फॉर द लास्ट 6 मंथ्स. आमचो MLA बाब बेन्झी. सो आज गोंयभर लोकांक एक क्लियर मेसेज, एक ओरोस जाले आनी सोमुईन जाले. आम चोयत आहाय की दिल्ली लिकर स्कॅम तुम स्कॅम केला, दिल्लीसून पयशे सोऱ्याचे पयशे केले आनी तितूंत तूं 100 कोटी काडले आनी गोंय इलेक्शनां धाडले. हे आयकोताय सोदता टिवीचे. एक भितर गेलो, मनीष सिसोदिया भितर गेलो, कोणा भितर गेलो, सगळ्या भितर घालीत गेले आनी स्कॅम. सो भारतीय जनता पार्टीगे आनी कोच ना, एकूच ऑपोजिशन. आनी ते ऑपोजिशनाक आज सगळे MLA आनी मिनिस्टर आज चोयता जेलींत आहाय. हिंग गोंय कोण ना स्कॅम केलोले? हिंग उदका टांकेचे स्कॅम केलो आहाय, हिंग आनी केसो स्कॅम केलो आहाय, कितुले पयशे भितर गेलो आहाय. हां, हे टांकेचे स्कॅम केलोले लोकांक उदकांत टांकी भितर गेले सगळे आहाय. हे आमको बसो सोदताय आनी टांकी चोरपाक. सो ही स्कॅम कोणाक लागना, पूण पयशे स्कॅम आनी लिकर स्कॅम म्हूण आख्खे गोंय मोड पड. पूण फायनली कितें, दोग जाणां दे गेट द बेल इन एक्साइज पॉलिसी प्रो. कोर्ट सेज कांट बिलीव केस इज जेन्युन. कोर्ट म्हणटा की BJP घायलोली केस जेन्युन म्हूण बिलीव करपाक जायना. भारतीय जनता पार्टीचे तापोड की तुम केस घायली ती आम आदमी पार्टीचेर इज नॉट जेन्युन, हे कोर्ट म्हणटा ना. आनी प्रमोद सावंताक आनी हे सगळ्या सरकाराक हाजे तुमचे तापोड, हे तापोड तुमचे की तूं आमचे केस घाल ती इज नॉट जेन्युन. आनी दीस इज ह्यो सगळ्यो खबरो ज्यो आज गोंयभर आनी आख्खे देशभर तुमी घायल्याय ते आज तुमी फोट मारताय आनी तुमी बिस्ट तुमच्या लोकांक झुमला करूं सोदताय. हे आज कोणाक गेलो हा आनी फकत आम आदमी पार्टीक, उदका तांकी बांकी कोण करताय तें कांयच लागना. आम आदमी पार्टीकूच लिकर स्कॅम आनी हे स्कॅम आनी कांय ना. आनी आज कोणाक येता, सुमार 6 महिने जाले
आमका एक पार्ट दिसत कित चलो सो मुईन जाले गोई जितले वेंडर आले इलेक्शन जे काम करताले भारतीय जनता पार्टी गेले वेंडर ते वेंडर तो ताका कोणी बिजनेस दिलो तो घेतलो आज तुम्ही प्रेस की आम आदमी पार्टी के प्रेस तुम्ही ना गेलो प्रेस सगळ्यांक गेले प्रेसात तुम वसून कवर करतले ते पछि वेंडर वेंडर सगळ्यांक गेले असते ते वेंडरा हाटी लागले ईडी फॉर द लास्ट सिक्स मंथ्स की तुम कित गेले तुमगे पेमेंट दाखय तुम कॅश पेमेंट केला तुम हे पेमेंट केला हे केला फॅक्स कितकोन गेले कॅप कितकोन गेली अननेसेसरी हॅरेसमेंट आणि फायनली ईडी ओनली कम्स अप एंड सेइंग दॅट कॅश जो पैसो मोडला सुमार 1920 करोड कॅश पैसो मोडला के गोय बोल हे सगळे चेक्सान मोडला सो एक फिगर दिला जो फिगर 100 करोड क्लेम करता तितू तो फिगरात कांयच ना सो आज कळोन येता की तुम इतले करून कांयच मेळना फायनली यू आर ओनली ट्राइंग टू हॅरस आणि यू आर ट्राइंग टू सी हे हॅरसमेंटान आम आदमी पार्टी बेजार जाऊन तुमकां जॉईन जाता तुमगे वॉशिंग मशिना भितर सरताय काय चोवपाक पूण तुमगे वॉशिंग मशिना भितर सरपाक आम तांकी चलू नाही तांकी चलले ते तुमगे वॉशिंग मशिना भितर सरपाक सोदताय कित्याक तांकी चोरून वॉशिंग मशिना भितर सरले म्हणटरी मागीर सगळे क्लियर जाल न्हू तांकी आलो ते आम तांकी चलू नाही सो आम वॉशिंग मशिना येवपाक गरज ना सो आज गोंयकारांक एक क्लियर मेसेज आमी एक बरें इंटेन्शन घेवन येयलो आहे आमकां जाय की तुमकां तुमगे एड्युकेशन तुमगे भुरग्यांक जावं तूं 5,000 जावं 1,000 जावं या 1,00,000 जोडूं एड्युकेशन सिस्टम सारको जावपाक आमकां जाय हेल्थ जावं तें हेल्थ गरिबांक जावं गिरेस्तांक जावं हेल्थ सारको जावपाक आमकां जाय की ह्यो गोश्ट्यो सारक्यो तुमकां डिलिव्हरी करपाक न्हू अशें करून जुमला करून इलेक्शन जिंकपाक सो हे गोंयकारांक कळ्ळ्यार बरें की एक चान्स जो आम आदमी पार्टीक दिवपाचो तो तुमी दिवपाकूच पावलो न्हू हेजेर विश्वास धरून की ईडीचेर घातले हे घातले ते घातले जेन्ना आमी एक प्रोटेस्ट केली फर्स्ट टायम जेन्ना जाले तेन्ना मनीष सिसोडिया भितर गेलो तेन्ना प्रेसाक सांगलेले की फाल म्हाकाय भितर घालपाक जाता आमकांय भितर घातले की आमी एकदम वोकल म्हूण पूण भितर घायल म्हूण आम भितर सोनूच रावन झगडले आम भितर सोनू म्हटले की तुमगे तांकी चलो मनशां तूं म्हाज भितर घेवपाक सोदताय म्हूण उदकां तांक चलो मनशां तूं म्हाज भितर घेताय आम तींग भितर जेली रावन दिवले म्हण इतले सो आमगेलो वॉयस सप्रेस करपाक जावपा ना आज हो जो लिकर स्कॅम म्हूण बोवाड घालताले आज देर इज नो लिकर स्कॅम म्हूण सगळ्यांक बोवाड घालपाचो आय थिंक एवरी पेपर मस्ट कम एवरी न्यूज चॅनल मस्ट कम दॅट आम आदमी पार्टी हॅज नो मोर लिकर स्कॅम अँड द लिकर स्कॅम इज अ फास्ट इज अ फेक इज नो मोर जेन्युन एज पर द कोड कोटान जे हांवें सांगलां की दॅट देर इज नो लिकर स्कॅम सो इट हॅज टू बी व्हेरी क्लियर आनी उरलाय ते आतां जाय तितले एलिगेशन सोडपाचें कित्याक जितले तुमी भितर घायले ते कोण तुमगे वॉशिंग मशिना येवपाक रेडी न्हय कित्याक आमचे कडेन कांय हिडन स्केलेटन ना जे वॉशिंग मशिना घालून साफ जातले आनी आज हे क्लियर येतलो सो हे सांगून वी स्ट्रोंगली कंडेम एन्ड वी वॉन्ट टू टेल द पीपल ऑफ गोवा एज वेल एज द पीपल ऑफ इंडिया की वी आर हियर टू मेक श्युअर दॅट इंडिया बिकम्स नंबर वन आमचो लिडर जो आहा तो काळजांसून करता जे चेंजीस करता ते लोकां बदल करता आनी त्या लिडराक आमी फॉलो करताय आमकांय काळजांत गोंयकारांक तितलोच मोग आहा आमी लोकांक उदकां तांकी चोरपाक येले ना हिंगा आमी लोकांक तांकी दिवपाक येले आम लोकांक सर्वीस दिवपाक येले आनी आम करीत आहाय करीत रावतले बट द बीजेपी गव्हर्मेंट नीड्स टू एपोलोजायज नीड्स टू कम आउट क्लिअरली सेईंग दॅट येस we were trying to frame the Aam Aadmi Party leaders there is no more liquor scam and they have to acknowledge this now पाकिस्तान सगळ्यांक खबर आहा गुगल मारल्यार तुमकां मेळटलो हे कोण टांकी चोर आहाय आनी कोण कितें आहाय ते आनी कोण वॉशिंग मशीन वचपाक न्यूज घातलेलो आहा तो आय थिंक लेट्स नॉट डिस्कस लेट अस कीप दीस टोटली ऑन ईडी एंड आय थिंक दीस इज द मेसेज फॉर गोवा Thank you.